ठाकरे गटातील ठाण्यामधील युवती सेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना शिंदे गटातील अर्थात शिवसेनेतील महिला पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं होतं. काल उद्धव ठाकरे यांनी रोशनी शिंदे यांची भेट घेतली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे ठाणे पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी गेलेले असताना पोलीस जागेवरती हजर नव्हते आणि ह्या सगळ्या प्रकरणानंतर ठाकरे गटाकडनं आज संपूर्ण ह्या पोलीस आयुक्तालयावरती मोर्चा काढण्यात येणार आहे. तलावपालीच्या शेजारी असणाऱ्या या छत्रपती शिवाजी महाराज मैदानापासून ते ठाणे पोलीस आयुक्तालयापर्यंत हा संपूर्ण मोर्चा असणार आहे. या ठाकरे गटाच्या मोर्चामध्ये महाविकास आघाडीचे नेते मंडळी देखील सामील होणार आहे. आमदार जितेंद्र आव्हाड असतील, काँग्रेसचे शहर प्रमुख विक्रांत चव्हाण असतील आणि महाविकास आघाडीमधले इतर महत्त्वाचे पदाधिकारी या संपूर्ण मोर्चामध्ये सामील होणार आहे. संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्ताला टाळे ठोको असा हा मोर्चा असणार आहे. खरं तर गेल्या 6-7 महिन्यांपासून सत्ता बदलानंतर ठाण्यामध्ये संपूर्ण घडामोडींना वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतो. ठाकरे गट असेल, इथे शिवसेना असेल, दोन्ही आमनेसामने प्रत्येक वेळा भिडताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातच आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण जो मोर्चा आहे तो ठाणे छत्रपती शिवाजी मैदानापासून ते ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत निघणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदिलसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, ठाणे.